नमस्कार, माझं नाव अवंती पटेल आणि आज मी तुमच्याबरोबर काही सुंदर सुंदर आठवणी शेअर करणार आहे. मी झी मराठीच्या सारेगमप लिटल चॅम्प सीझन 1 मध्ये होते आणि ह्या वर्षी झी मराठीच्या सारेगमप ह्या कार्यक्रमाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. ही अतिशय मस्त आणि मोठी गोष्ट आहे. हा कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी खूप डेडिकेशननी आणि प्रेमाने पाहिलात आणि ह्या कार्यक्रमामुळे आम्हाला खूप जणांना भरपूर प्रोत्साहन मिळालं आणि आमच्यासारख्या बऱ्याच गायकांनासुद्धा खूप पुश आणि प्रोत्साहन मिळालेलं आहे. सो आम्ही सतत झी मराठी आणि सारेगमपचे आभार मानणार आहोत याबद्दल. काही मस्त गमतीदार गोष्टी सांगते. मला आठवत आहे आम्ही सेटवर खूप धम्माल करायचो, आम्ही खूप टाइमपास करायचो. एकदा मी जजेसच्या खुर्चीवर बसून वैशाली रायची नक्कल केली होती, हे मला आठवत आहे. मग आम्ही सगळे SL वर्ल्डला गेलो होतो, हे आठवत आहे मला. मग आम्ही NDAला पण गेलो होतो सगळे एकत्र. मग आम्ही एक अशी खूप छान आठवण आहे, मेधा मावशी म्हणून आम्हाला जेवण घेऊन यायच्या, मेधा नेरुरकर, आणि त्या नेहमी घरचं जेवण घेऊन यायच्या आणि मला तेव्हा घरचं दही लागायचं कारण मला तिखट लागलं की दही वगैरे आवडायचं खायला आणि सगळे मला ओरडायचे, तू गायिका आहेस, दही काय खातेस. तरीही माझ्यासाठी त्या मुद्दाम आवर्जून घरचं दही घेऊन यायच्या आणि त्यामुळे मला खाण्यापिण्याचे माझे काहीच वांदे झाले नाहीत असं म्हणूया, कोणाचेच झाले नाहीत. अजून एक आठवण आहे, आम्ही ज्या हॉटेलमध्ये असायचो, मुंबईच्या बाहेरचे सगळे जे असायचे ते हॉटेलमध्ये राहायचे आणि त्या हॉटेलच्या शेजारी एक उंच बिल्डिंग होती, हिल्ला टावर नावाची बिल्डिंग होती. तर प्रथमेशने शमिकाला सांगितलं होतं की ती बिल्डिंग त्या हॉटेलवर पडणार आहे आणि त्यामुळे आपण सगळे खलास होणार आहोत कारण ती बिल्डिंग पडणार आहे. आणि शमिकानी विश्वास ठेवला होता, त्याने सांगितलं की ती बिल्डिंग वाकडी आहे, शमिकाने विश्वास ठेवला होता. मग त्या हॉटेलमध्ये एक फिश टँक होता आणि त्या फिश टँकमध्ये अनेक मासे होते आणि सगळ्यांनी मिळून त्या प्रत्येक माशाला एक नाव दिलं होतं, म्हणजे आमच्यातलं कोणीतरी प्रथमेश, कोणीतरी मुग्धा अशी नावं दिली होती त्या माशांना. मग मला अजूनही आठवत आहे आमच्या कॉस्ट्युम्स वगैरेच्या वेळी खूप कटकट असायची कारण बऱ्याच लोकांना आवडायचे नाहीत त्यांना जे कॉस्ट्युम्स दिलेले असायचे, ते सगळे इरिटेट व्हायचे कॉस्ट्युमच्या वेळी. मग तिथे जावं लागायचं, मग ते मागणं ऑल्टर करणार, हे करणार, तिथे भरपूर कटकट असायची. अजून एक मस्त आठवण अशी आहे आणि ही आय थिंक सगळ्यात महत्त्वाची आठवण आहे, आम्ही सगळे तिथे खूप वेळ असायचो, म्हणजे आठवड्यातले 3-4 दिवस सहज आम्ही त्या फेमस स्टुडिओमध्ये असायचो. आमच्या रिहर्सल्स असायच्या, टेक रिहर्सल असायची आणि शूटचा दिवस असायचा आणि आम्हाला भरपूर गाणी बसवावी लागायची आणि त्यातनं काही गाणी सिलेक्ट होऊन आम्ही त्या एपिसोडमध्ये गायचो. सो रिहर्सलच्या वेळी आम्हाला सगळ्यांना भरपूर कामं असायची, खूप प्रेशर असायचं आणि बऱ्याचदा काही गाण्यांमधल्या काही जागा अशा डिफिकल्ट असायच्या किंवा त्या अडलेल्या असायच्या आणि आम्ही एकमेकांना मग त्या शिकवायचो जागा, की एखादी जागा येत नाही तर मदत करायचो आम्ही. मग मला आठवत आहे की रिहर्सल्स आणि शूट मिळून आम्ही एकमेकांची गाणी इतकी ऐकायचो की आम्हाला पाठ झाली होती, सगळ्यांची गाणी पाठ झाली होती, टू दी एक्सटेंड की एखादी व्यक्ती एखादं गाणं एपिसोडमध्ये गाऊ शकली नाही तर दुसरीच व्यक्ती त्याचं गाणं गाऊ शकेल, ह्या लेवलची आमची तयारी होती त्यावेळी. आम्हाला झीचे सगळे, म्हणजे राजन सरांपासनं सगळे, शिल्पाताई, प्राचीताई, कौस्तुभदादा, एव्हरीबडी, आम्हाला इतकं त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे सतत. आम्हाला राजन सर येऊन बूस्ट करायचे एपिसोडच्या आधी आणि नेहमी पॉझिटिव्ह काय काय सांगायचे. रुपेश दादा आमच्यासाठी कधी कधी चॉकलेट घेऊन यायचा. मग रिहर्सल रूममध्ये कमलेश दादा आणि त्याची पूर्ण टीम खूप धम्माल करायचो आम्ही सगळे एकत्र मिळून. तिथे सत्तू दादा, निलेश दादा, अर्चित दादा सगळे होते. मग मला आठवत आहे कौस्तुभ दादा पण होता, तो पण आमच्याबरोबर मस्ती की पाठशाला नावाचा कार्यक्रम करायचो. तपन दादा, असे सगळे एकत्र असायचे. मी आता हरवली आहे सगळ्याच आठवणीत, मला असं होतं आहे की हे सांगू का ते सांगू, पण आय थिंक ऑल इन ऑल आम्ही इतकी मजा केली आणि इतका सुंदर तो कार्यक्रम झाला की आम्ही सगळे अजूनही टचमध्ये आहोत. आम्ही सगळे भेटत असतो एकमेकांना, आम्ही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲप आणि फेसबुकवरही टचमध्ये असतो आणि हा एक अतिशय सुंदर कार्यक्रम
आयकॉनिक कार्यक्रम म्हणू शकतो. त्यामुळे आम्हा सगळ्यांना आमच्या गाण्याच्या करिअरमध्ये मदत झाली आणि आमच्यासारख्या अनेक सिंगर्सना सुद्धा मदत झाली आहे. मी असं म्हणेन की ह्या कार्यक्रमामुळे आमच्या सगळ्यांचं करिअर कुठेतरी सुरू झालं आणि त्यासाठी मी नेहमीच झी मराठीचे खूप खूप मोठे आभार मानेन आणि त्या टीममध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक ह्यूज थँक्यू ह्यासाठी की तुम्ही आम्हाला खूप प्रेमाने आणि खूप सुंदर प्रकारे हँडल केलं. आणि आम्ही त्यावेळी लहान होतो, आम्हाला फार काही कळायचं नाही, पण आत्ता लुकिंग बॅक असं वाटतंय की हा एक आयुष्यातला अतिशय सुंदर एक्सपिरियन्स होता आणि त्याचमुळे आम्ही आज प्रोफेशनली गाऊ शकतोय आणि त्याचमुळे आज आम्ही मोठे आर्टिस्ट झालो आहे जे काही छोटे मोठे कार्यक्रम करतोय ते. सो थँक्यू व्हेरी मच टू झी मराठी. थँक्यू.